नमस्कार, माझे नाव गणेश एकनाथ पानसरे, राहणार नायगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। माझ्याकडे 15 एकर क्षेत्र आहे। 10 वर्षापासून शेती करतो आहे। शेतीमध्ये नव्याने बदल करत चाललो आहे। त्यामध्ये प्रामुख्याने माझ्याकडे मुख्य पिकं असतं ते कांदा, शिमला मिरची आणि कोबी। तर शिमला मिरचीमध्ये 4 एकरवर मी आता शेड नेट केले। त्यात मी जास्त करून ICL लिक्विड खत वापरतो। ICL सध्याच्या फॉर्मेशनमध्ये ग्रेड भरपूर आहे, खतांची क्वालिटी चांगली आहे, प्युअरिटी चांगली आहे, पाण्यात विरघळण्याचं प्रमाण उत्तम आहे। आणि त्यामध्ये वापरत असताना त्यांनी बनवलेले नवीन अपग्रेडेड, जसं कॅल्शियम मिक्स आहे, मॅग्नेशियम मिक्स आहे, फेरस मिक्स आहे, या नवनवीन ग्रेड या शेतकऱ्यांना फायदेशीर आहे। आणि त्या पिकाच्या वेळोवेळी टप्प्यावर त्यांना जे पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य पाहिजे ते पण त्यामधून मिळतात। त्यातलीच एक ग्रेड माझ्यासाठी या शिमला मिरचीमध्ये बेस्ट ठरली, ती म्हणजे 0.5515+5% कॅल्शियम ऑक्साईड। हिचा मी जास्त प्रमाणात वापर केला, त्यामुळे माझ्याकडे देठाची मजबूती चांगली भेटली, फळाची साईज चांगली भेटली आणि चमक आणि चकाकी, जेणेकरून माझा माल सर्व आजपर्यंत मी मॉललाच विकतोय। माझ्या शेतामध्ये मी 23 मार्च 2024 शिमला मिरचीची लागवड केली होती शेडनेटमध्ये। त्याच्यामध्ये जसं फ्लावरिंग लागली, 50 दिवसानंतर मी याची डोसेस सुरू केले कॅल्सिफ्लॉसचे 0.5515+ कॅल्शियम ऑक्साईडचे। तर कॅल्शियमच्या वापरामुळं मी दर 15 दिवसांनी पिकाला कॅल्शियमची गरज भरपूर असते। फूड पिकामध्ये कॅल्शियमची मात्रा ही जास्त प्रमाणात हवी असते पिकाला। त्यामध्ये शिमला मिरचीमध्ये जास्तच किचकट आहे, मायक्रोन्युट्रियंटची खूप आवश्यकता त्यामध्ये असते। तर कॅल्शियमची गरज भागवण्यासाठी दर 15 दिवसांनी मी 0.5515+ कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळं ते पिकाला योग्य मिळायचं। त्यामुळं पिकाची चमक, शायनिंग आणि देठाची क्वालिटी ही पण चांगल्या प्रकारे भेटली। फॉस्फरस असल्यामुळे, झिरो नत्र असल्यामुळं मला त्याचं पेऱ्यातलं अंतर कंट्रोल ठेवण्यात आलं, जेणेकरून मी आज 9 महिने प्लॉट चालवतो। ICL कंपनीच्या CalPhos या प्रोडक्टच्या वापरामुळे मला असा जोमदार असा फायदा झाला।